लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली। 2 दिवसांपूर्वीच इगतपुरी तालुक्यातील धारनोली येथे बिबट्याने विद्यार्थ्यावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच काल इगतपुरी तालुक्यातील स्त्रिंगलवाडीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 31 वर्षीय मीनाक्षी शिवराम झुगरे या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। 31 वर्षीय मीनाक्षी झुगरे हिच्यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला। बिबट्याच्या हल्ल्यात ती गंभीररित्या जखमी झाली। या युवतीला लागली शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला, मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। इगतपुरी तालुक्यातील त्रिंगलवाडी परिसरात ही घटना घडलेली आहे। दरम्यान 2 दिवसांपूर्वी शाळेत जाणाऱ्या 10वीतील विद्यार्थ्यांवर बिबट्याने हल्ला केला। यावेळी 3 मित्रांनी हल्ला केलेल्या मित्राला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणलं। या घटनेला 48 तास उलटत नाही तोच इगतपुरी मधील त्रिंगलवाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात ही 31 वर्षीय युवती ही मृत्युमुखी पडलेली आहे। इगतपुरी तालुक्यात जनावरांबरोबरच माणसांवर बिबट्याचे हल्ले हे वाढलेले असून बिबट्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्यासाठी वनविभागानं पिंजरे बसवावे अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमधून आणि गावकऱ्यांमधून केली जात आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, इगतपुरी।